चिन्मय डग्स रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पोटॅटो बाईट्स. तर खूप छान क्रिस्पी होतात हे पोटॅटो बाईट्स, तुम्ही बघू शकता. आतून सॉफ्ट आणि वरती खूप क्रिस्पी. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, खूप खूप शेअर करा. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. इकडे कढईमध्ये मी 2 टीस्पून तेल गरम करायला ठेवले. त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊयात. लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या टाकल्यात मी, त्या बारीक कट केल्यात. आता ह्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात. तुम्ही हवं तर हिरवी मिरची पण टाकू शकता किंवा लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. त्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेऊयात. आपण मीठ टाकूयात 1/2 चमचा. आता पाण्याला उकळी आल्यावर आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊयात. आता आपण 1 कप पाणी टाकल्यावर 1 कप बरोबर तांदळाचं पीठ ह्यामध्ये ॲड करूया. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. याची व्यवस्थित उकड काढून घ्यायची आपल्याला तांदळाच्या पिठाची. व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी गॅस बंद करते, 5 मिनिट झालेले. आता हे थंड झाल्यावर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. ही उकड थंड झालेली आहे छान. आणि इकडे मी 4 मिडियम साईजचे बटाटे उकडून किसून घेतले. आता हेले किसलेले बटाटे आपण त्यामध्ये टाकूयात. आणि हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आपल्याला. हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. ह्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेते. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे. कॉर्नफ्लॉवरने पोटॅटो बाईट्स खूप क्रिस्पी होतात. त्यामध्ये मी 1 स्पून तेल टाकून परत व्यवस्थित मळून घेते पीठ. इकडे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मी 1 पोर्शन काढून घेते. 1 गोळा बसला. छान रोल तयार करायचा आपल्याला फक्त. आता मी ह्या पद्धतीने असा रोल बनवला आहे. आता आपण पोटॅटो बाईट्स कट करून घेऊयात. त्याला थोडं गोल करून पोटॅटो बाईट्सचा आकार देऊन घ्यायचा आहे त्या पद्धतीने. आता मी पोटॅटो बाईट्स रेडी केले तिकडे. आता आपण हे तेलात तळून घेऊया. तेलात व्यवस्थित सोडून घेऊयात एक एक करून. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर. गॅसची फ्लेम मिडियम केल्यामुळे आपले पोटॅटो बाईट मी इथे मिडियम गॅसवर व्यवस्थित पोटॅटो बाईट्स तळून घेतले. छान क्रिस्पी होतात. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. घ्यायचे पोटॅटो बाईट्स तळायला थोडा वेळ लागतो. आता इकडे पोटॅटो बाईट्स छान गोल्डन ब्राऊन झाले. आता आपण हे प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेऊयात. छान क्रिस्पी पण झाले. आता इकडे आपले पोटॅटो बाईट्स रेडी झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूयात आपण अशा एका साध्या सोप्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.